नागपुरातील फडणवीसांच्या पाहणी दौऱ्याचा भाजपकडून व्हिडिओ समोर आलाय. पोलीस थांबवत असलेल्या व्यक्तीसह फडणवीस गेल्यात. फडणवीसांना भेटणाऱ्यांना ढकललं गेलं असल्याचं दृश्यातून दिसत होतं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी पूर्ण व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. फडणवीसांच्या पाहणी दौऱ्याचा ट्विट भाजपकडून ट्विट करण्यात आलाय. पोलीस थांबवत असलेल्या व्यक्तीसह फडणवीस गेले तर फडणवीसांना भेटणाऱ्यांना ढकललं गेलं असं खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केलेली आहे. तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून पूर्ण व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. तर नागपुरात काल फडणवीसांच्या दौऱ्यादरम्यान स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात होता, संताप व्यक्त केला जात होता आणि त्यानंतर एकूणच फडणवीसांवर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती आणि त्यानंतर आज भाजपकडून संपूर्ण व्हिडिओ ट्विट करत विरोधकांना उत्तर देण्यात आलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते स्वतःला नागपूरचे सुपुत्र मानतात, पण जेव्हा नागपूरमध्ये ह्या प्रलयाचा हाहाकार सुरू होता तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणेश दर्शनामध्ये अडकून पडले आणि त्यांच्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा ते नागपूरला गेले. कालचा प्रलयामध्ये अक्षरशः महिलांना आणि अपदग्रस्तांना जे देवेंद्रजी फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते त्यांना धक्के मारून बाजूला केलं जाते, त्यांचा आक्रोश ऐकला जात नाही, हे चित्र आपण पाहिलं. तर त्या ठिकाणी देवेंद्रजींनी उलट त्या परिवाराच्या घरात गेले, त्या परिवाराच्या त्यांनी खूप मागणी केली आग्रहाने, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला, माझ्या घरी चला. तर होय, देवेंद्रजी म्हटलं होय चला, तुम्ही माझ्यासोबत चला. त्या व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला मला वाटतं असा कमी करू नये आणि काँग्रेस पार्टी किंवा विरोधकांनी अशा अष्टपैलू कर्तृत्वाचं नेतृत्व जे आहे देवेंद्रजी यांच्याबद्दल तरी नितीन गडकरी जे आहेत हे कधीही त्या ठिकाणी कोणाचे अपमान करणारे लोक नाही आहेत, कोणाचे अपमान करून राजकारण करणारे लोक नाही आहेत. नक्कीच त्या व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला.